शंकर जी किशन, ह्या जोडीबद्दल एवढं कुतूहल किंवा एवढी चर्चा का होते? आपण लोकांनी पहिल्यापासून म्हणजे की हे गाणं जयकिशनने काय सुंदर केलं, हे गाणं शंकरने काय सुंदर केलं, तर हा विचार माझ्या मते, जे माझं जे काही वाचन ज्ञान जे काही असेल, मला जगामध्ये कुठे आढळलं नाही आत्तापर्यंत की ज्यावेळेला कुठल्याही द्वयीने की त्रयीने काम केलं तर ते त्याच्यातलं वैयक्तिक काम कोणाचं आहे हा विचार कधी कोणी केला नाही. हा केवळ शंकरजी किशनच्या बाबतीत आणि आजही होतो, जे बोलताना सुद्धा हे गाणं शंकरचं, हे गाणं जय किशनचं. जसं तू सांगतोस की हे गाणं हसरतचं, हे जे शैलेंद्र, शंकर जय किशन ही जरी द्वयी एकत्र काम करत होती तरी लोकांच्या मनामध्ये हे कायम राहिलं की शंकरचं गाणं कोठ जय किशन. बरोबर, हे वैशिष्ट्य मी सांगेन. बरं, म्हणजे अनेक जण वाद घालतात की हे गाणं जय किशनचंच आहे किंवा हे गाणं शंकरजींचंच आहे, निश्चित घ्या, आणि मग पटवायला मी त्यावेळेला हजर होतो असंही सांगतात. कितपत खरं असेल माहीत नाही, पण इतपत ती चर्चा चालते म्हणून हा प्रश्न विचारला. Thank you.